तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत प्रियानो आपण पाहत होतो की कशा प्रकारे नामी आणि रूथ येहुदा देशात माघारी आल्या दोघीही विधवा होत्या आणि त्यांना खऱ्या अर्थाने कोणीतरी सोडवणूक करणारा हवा होता म्हणून आपल्याला त्या काळी असलेल्या जमिनीच्या बाबतीतील नियम पाहण्याची गरज आहे या गोष्टी आपण आजच्या अध्ययनातून पाहणार आहोत तर मग चला प्रियानो आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया श्रोत्यांना मागच्या कार्यक्रमामध्ये रुथचे पुस्तक दुसरा अध्याय ह्याच्या विसाव्या वचनापर्यंत आम्ही अभ्यास केला होता आज आम्ही एकविसाव्या वचनापासून पुढे अभ्यास सुरू करणार आहोत विसाव्या वचनात आपण वाचलं होतं की नामी आपल्या सुनेस म्हणाली ज्या परमेश्वराने जिवंतांवर व मृतांवरही आपली दया कराव्याचे सोडिले नाही तो त्याचे कल्याण करो नामी तिला आणखी म्हणाली हा माणूस आपल्या आहे एवढेच तर आपले वतन सोडविण्याचा त्यास हक्का आहे आम्ही पाहिलं होतं की इब्री भाषेतील जो गोल हा शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ आहे नातलगामधून कोणी सोडवणारा आणि हा दुसरा नियम आहे जो आमच्याकरिता थोडा अनोळखी आहे त्याच्याशी सुसंगत असा कुठलाच नियम आज आमच्याजवळ नाही परंतु परमेश्वराने स्वतःच्या लोकांची काळजी घेण्यासाठी केलेली ही योजना होती व्यवस्था होती परमेश्वराने जमिनीकरिता आणि लोकांकरिता नियम लावून दिले होते व्यवस्था दिली होती ही मोशीची पद्धती त्या दिवसाकरिता आणि जमिनीकरिता फार आश्चर्यकारक होती रूथ निश्चितच अगदी योग्य त्या शेतात गेली कारण हा जो मालक होता हा तिचा जवळचा नातलग होता आणि येथे रुथच्या पुस्तकात नातेवाईकाद्वारे सोडवणूक करण्याचा नियम वापरण्यात येत होता आता मोशेच्या पद्धतीतील सगळ्याच गोष्टी इस्रायलमध्ये वापरण्यात येत असलेल्या दिसत नाहीत परंतु हे लहानसे पुस्तक नातेवाईकाद्वारे सोडवणूक ह्या नियमावर प्रकाश टाकते त्याचप्रमाणे दुसऱ्या नियमावर सुद्धा ज्याविषयी आम्ही आधीच म्हटले की ते आमच्याकरिता अनोळखी आहेत अपरिचित आहेत त्यापैकी एका नियमाच्या आधारावर परमेश्वराने गरीब लोकांची काळजी घेतली ही असाधारण रीती होती शेतात किंवा द्राक्षाच्या मळ्यात जाऊन जेव्हा शेताचा मालक कापणाऱ्यांना कापणी कराव्यास जेव्हा एकदा पुढे पाठवित असे तेव्हा हे गरीब लोक त्यांच्या मागे जाऊन वेचणी करीत असत ही फार आश्चर्यकारक पद्धती होती कारण धान्याचा बराचसा भाग त्यांच्याकरिता सोडण्यात येत असे अशा प्रकारे गरिबांची काळजी घेऊन समाजातील त्यांचा मान कायम राखला गेला जे काही त्यांना प्राप्त होत होते त्याकरिता ते, ते काम करीत असत त्यांना भीक मागण्याची किंवा कोणाच्या पुढे हात पसरण्याची आवश्यकता पडत नसे आता ह्या गोष्टीमध्ये आमचा सामना नातेवाईकाद्वारे सोडवणुकीच्या नियमाशी होतो ह्याचा उल्लेख लेवेचे पुस्तक पंचवीसाव्या अध्यामध्ये आमच्याकरिता करण्यात आला आहे तीन विभिन्न क्षेत्रात हा नियम कार्यरत दिसतो भूमीच्या संबंधात वैयक्तिक संबंधात आणि विधवांच्या संबंधात आता बवाज नामीच्या नवऱ्याशी संबंधित होता नामीच्या नवऱ्याचे नाव अली मलेख होते ज्याचा अर्थ परमेश्वर माझा राजा आहे मी ह्या नात्याला अशा प्रकारे घेते अली मलेखचा पिता आणि पिता दोघे भाऊ होते अर्थात हे दोघे चुलत भाऊ होते म्हणून आपण म्हणू शकतो की बवाज हा रूथच्या पहिल्या नवऱ्याचा भाऊ होता म्हणून नामी सांगते की बवाज हा तिच्या जवळच्या नातलगापैकी एक आहे आता आपण गोयल ह्या इब्रिश शब्दावर थोडे लक्ष देऊया ह्याचा अर्थ काय ठीक आहे आता भूमीच्या संबंधाने जो नियम आहे त्याकडे आपण पाहूया लेवीचे पुस्तक अध्याय तेवीस आणि चोवीस वशने सांगतात लेविचे पुस्तक पंचवीसावा अध्याय तेवीस आणि चोवीस वशने जमीन विकावयाची ती कायमची विकून टाकू नका कारण जमीन माझी आहे व तुम्ही माझ्या आश्रयास परदेशीय व उपरी असे राहणार म्हणून तुमच्या वतनाच्या सगळ्या व्यवहारात जमीन सोडून घेण्यासंबंधाने तुम्ही तरतूद करावी तुझा कोणी भाऊबंद कंगाल होऊन त्याने आपल्या वतनाचा काही भाग विकला तर त्याच्या जवळच्या आपताने पुढे होऊन आपल्या भाऊबंदाने विकलेला विभाग सोडून घ्यावा हे पंचवीसाव्या अध्यायाचे वचन आहे भूमीविषयी सोडूळकी संबंधाने हा नियम दिला होता नियमाला कार्यरत होताना आपण पाहणार आहोत श्रोतनो जेव्हा इस्रायली लोक त्या देशात आलेत तेव्हा परमेश्वराने त्यांना तो वचनदत्त देश दिला तो त्यांचा होता परंतु ते त्या ते देशाला तेव्हाच ताब्यात घेऊ शकले जेव्हा ते परमेश्वराशी विश्वासूपणे राहिलेत जेव्हा ते अविश्वासूपणे वागलेत त्यांना त्या देशातून बाहेर निघावे लागले त्याने त्यांना सांगितले की ही भूमी माझी आहे मी ती तुम्हाला नेहमीकरिता कायमच्या संपत्तीच्या रूपात देत आहे त्याने त्यांना त्यावर हक्क दिला आणि त्यांना अद्यापही हक्क देण्यात आलेला आहे परमेश्वराने त्यांना त्या देशात वंशाप्रमाणे ठेवले विशिष्ट वंशाला जमिनीचा विशिष्ट भाग देण्यात आला आपल्या पवित्रशास्त्राच्या मागच्या पानावर कदाचित नकाशा दिलेला असेल त्यात वंशाप्रमाणे देशाचे भाग कशाप्रमाणे पाडण्यात आलेत हे दाखविण्यात आले आहे आणि प्रत्येक वंशातील प्रत्येक कुटुंबाला त्या जमिनीमधून जागा देण्यात आली त्याला ती जागा सोडायची नव्हती हो पण समजा त्याच्यावर खूप गरिबी आली दोन तीन वर्षे पीक आले नाही किंवा त्या ठिकाणी दुष्काळ पडला आणि समजा त्याच्या शेजारी एक श्रीमंत माणूस राहत आहे जो ह्या संधीचा फायदा घेऊ इच्छित आहे की तो त्या जमिनीला गहाण ठेवेल आणि फक्त पन्नास वर्षाकरिता त्या जमिनीला तो गहाण ठेवू शकत असे कारण योबेल वर्षाच्या वेळेला सर्व गहाण ठेवलेल्या भूमीला सोडण्यात येत असे लेविचे पुस्तक पंचवीसावाध्याय आठ ते सतरावशने ह्याविषयी आम्हाला सांगतात लेवियेचे पुस्तक पंचवीसावा अध्याय आठ ते वचने अशा प्रकारे सर्व काही रद्द होत असे आणि ती भूमी पुन्हा आपल्या जुन्या मालकाला वापस मिळत असे या नियमामुळे ती भूमी कुटुंबातच राहत असे परंतु पन्नास वर्षाची वेळ फार जास्त असे एका योबेल वर्षाच्या वेळी समजा एक माणूस मध्यम वयाचा आहे आणि दुसऱ्या पन्नास वर्षात तो जिवंत राहणारच नाही जर त्याने त्याची भूमी विकली तर त्याला संपूर्ण आयुष्यात ती पुन्हा वापस मिळणारच नाही परंतु त्याच्या मुलाला ती मिळू शकते समजा त्याचा नातेवाईक श्रीमंत आहे उदाहरणार्थ चुलता अगर मामे भाऊ आणि तो त्याच्या जवळ येतो आणि त्याची मदत करू इच्छितो तर तो मधात पडून त्या गहाण ठेवलेल्या जमिनीची किंमत भरून तिला सोडू शकत असे आणि त्या मालकाला योबेल वर्षाच्या आधी ती जमीन वापस करू शकत असे मी असं गृहीत धरते श्रोतानो की ज्या कोणी त्या भूमीला सोडविण्याचे काम केले असेल आणि त्याकरिता जो पैसा त्याने भरला असेल तो त्याला नंतर वापस करण्यात येत असेल ही परमेश्वराची पद्धती होती श्रीमंत काका किंवा मा मामा असणे किती चांगले राहत असेल हो ना अशा प्रकारचा सोडवणारा असणे किती विलक्षण गोष्ट आहे आता हा नियम फक्त संपत्तीलाच लागू होत नव्हता परंतु व्यक्तीला सुद्धा लागू होत असे लेविचे पुस्तक पंचवीसावा अध्याय सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस वशने आम्हाला सांगतात माझ्यासोबत उघडा लेवियेचे पुस्तक पंचवीसावा अध्याय सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस वशने तुझा एखादा परदेशीय अथवा उपरी शेजारी धनवान झाला व त्याच्यापाशी असलेला तुझा एखादा बंधू कंगाल होऊन त्याने स्वतःच त्या परदेशीयाला अथवा त्या ओपऱ्याला किंवा त्याच्या वंशातील एखाद्याला विकली असेल तर ता त्याची विक्री झाल्यावरही त्याला सोडवून घेता येईल त्याच्या भाऊबंदापैकी कोणासही त्याला सोडविता येईल आता एखाद्या माणसाची परिस्थिती फारच बिकट आहे त्याने फक्त संपत्तीच गमावली नाही परंतु कदाचित दुष्काळामुळे अनवृष्टीमुळे त्याची लेकरे उपासमारीने तडफडत आहेत आणि त्यामुळे त्याने स्वतःला गुलाम म्हणून विकले आहे जेणेकरून त्याच्या कुटुंबाला अन्नपाणी मिळावे तर हा पुरुष योबेल वर्षापर्यंत गुलामीत राहत असे जर ते योबेल वर्षाचे पहिले वर्ष असले तर एकोणपन्नास वर्षे त्याला थांबावे लागत असे आणि एकोणपन्नास वर्षे फार दूर असत तर त्याला फार अधिक वर्षे गुलामीत राहावे लागत असे तो गुलामीत कदाचित जिवंत राहील किंवा मरेल सुद्धा काही सांगता येत नसे परंतु समजा त्याचा श्रीमंत नातेवाईक आहे आणि तो एक दिवस त्या श्रीमंत नातेवाईकाला रस्त्यावरून जाताना आणि खिशातून पैसे काढताना पाहतो अंकल किंवा तो नातेवाईक त्याला म्हणतो माझी इच्छा नाही की माझा नातेवाईक अशा प्रकारे गुलामीत राहावा तो त्याची किंमत भरून त्याला त्या गुलामीतून सोडवत असे त्याने त्याला सोडवले आता तो माणूस स्वतंत्र होऊन जाऊ शकत असे श्रोत्यानो हे चित्र येशू ख्रिस्ताचे चित्र आहे तो आमचा नातलगामधला सोडवणारा आहे आणि हेच कारण आहे की नवीन करारात मुक्ती देणारा हा शब्द उपयोगात आणला गेला आहे भरपाई करणारा नाही भरपाईने फक्त पाप झाकल्या जाते परंतु मुक्ती सोडवणूक म्हणजे किंमत भरून देऊन त्या सोडवलेल्या व्यक्तीला पूर्णपणे स्वतंत्र करून जाऊ देणे होय आता येशू ख्रिस्ताने फक्त व्यक्तींना स्वतंत्र करण्याकरिता प्राण दिला नाही परंतु ह्या पृथ्वीला सुद्धा सुटका देण्याकरिता त्याने प्राण दिला तुम्ही आणि मी ह्या पृथ्वीवर राहतो जिला एक दिवस सर्व भ्रष्टाचारापासून सुटका मिळणार आहे आणि तेथे नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी स्थापित होणार आहे हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्याने जी सोडवणूक केली त्या सोडवणुकीचा के एक भाग आहे नातलगामधून असणाऱ्या सोडवणूक करणाऱ्याचे फक्त एकच उदाहरण आम्हाला बवाजमध्ये सापडते ह्या कारणामुळे मी रूथ या पुस्तकावर लिहिले सोडवणुकीमध्ये जी प्रेमाची बाजू आहे ती प्रगट होते इथे असा पुरुष आम्हाला आढळतो श्रोत्यानो जो नातलगामधून आहे सोडवणारा आहे पण त्याला तितक्या जास्त प्रमाणात कार्य करण्याची आवश्यकता पडली नाही आम्हाला अजून एक मुक्ती देणारा सोडवणारा आढळतो जो बवाजपेक्षाही अधिक जवळचा नातलग आहे परंतु तो ते सोडवणुकीचे कार्य करण्यास तयार नाही त्याला रूथची पर्वा नाही परंतु पहा बवाजने रुथवर प्रेम केले आणि ह्यामुळेच सर्व फरक पडला आता परमेश्वराला आम्हाला सोडवण्याची आवश्यकता नव्हती आम्ही भटकलेले पापी होतो आमचा नाश अगदी अटळ होता जर परमेश्वराने आम्हाला सोडवले नसते तरीसुद्धा तो न्यायी आणि पवित्र परमेश्वर राहिला असताच परंतु त्याने आम्हावर प्रीती केली सोडवणुकीद्वारे उद्धार ही एक प्रेमकथा आहे आणि ह्या कथेला एका लहान विदेशी मुलीच्या जी मवाब देशातली होती आणि बवाज जो इस्रायल देशातला होता ह्या दोघांच्या जीवनाद्वारे अधिक सोप्या भाषेमध्ये आम्हाला सांगण्यात आले आहे 唱。 एकवीस आणि तेवीस वशने सांगतात दुसरा अध्याय एकवीस ते मग मवाबी रूतने सांगितले की तो मला असेही बोलला की माझे गडी सर्व कापणी करीत तोपर्यंत त्यांच्या माग आपली सून रूथ हिला म्हणाली मुली तू त्याच्याच नोकराणी बरोबर जावे इतरांच्या शेतात तू लोकास आढळू नये हे बरे या प्रकारे सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत तिने बवासाच्या नोकराणी बरोबर सर्वा आणि ती आपल्या सासूबरोबर राहिली शो अशा प्रकारचा सोडवणारा मुक्तीदाता असणे आमच्यासाठी किती अद्भुत गोष्ट आहे जो आमच्यावर प्रीती करतो जो ह्या पृथ्वीवर दोन हजार वर्षांपूर्वी आला जेणेकरून आम्हाला पापाच्या भयंकर खायेतून सोडून त्याने आम्हाला स्वतंत्र करावे आता आपण तिसऱ्या अध्यायाकडे वळत आहोत ह्या अध्यायात आम्ही बवाच्या मळणीच्या खळ्यावर आलो आहोत अर्थातच रुथ आपल्या का हक्काविषयी काही बोलू शकत नाही आणि म्हणून नामी ते काम स्वतःकडे घेते ह्या अध्यात काय होता हे समजण्याकरिता आवश्यक आहे की आम्ही मोशेच्या व्यवस्थेमधील तिसऱ्या नियमाला पाहावे ज्याच्याशी आम्ही अपरिचित आहोत ह्यापैकी दोन नियमांना आम्ही आधीच पाहिले आहे आणि आता तिसऱ्याशी आमचा परिचय होत आहे त्याचप्रमाणे त्या दिवसातील मळणीच्या खळ्याबद्दल आणि त्याच्या महत्वाबद्दल सुद्धा आम्ही समजून घ्यायला हवे जे आवश्यक आहे ते समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करूया आता श्रोतांनो ज्या नियमांना आम्ही पाहिले ते असाधारण नियम आहेत असा जर आम्ही विचार करीत आहोत तर आम्ही ह्या एका नियमाकडे पाहायला हवे अनुवादाचे पुस्तक पंचवीसावाध्याय पाच ते नऊ वशने आपण उघडूया जुन्या करारातून अनुवादाचे पुस्तक पंचवीसावा अध्याय आणि ते एकत्र राहत असले आणि त्यांच्यापैकी एक निपुत्रिक मेला तर त्याच्या बाहेरच्या कोणा परक्याशी लग्न करू नये तिच्या दिराने तिच्यापाशी जाऊन तिला बायको करून घ्यावे व तिच्या बाबत दिराचे कर्तव्य करावे त्या स्त्रीला जो पहिला मुलगा होईल त्याने त्या मृत झालेल्या भावाचे नाव चालवावे म्हणजे इस्रायलातून तो नामशेष होणार नाही आपल्या भाऊजहीला बायको करून घेण्याची त्या पुरुषाची इच्छा नसली तर तिने गावच्या वेशीपाशी वडील वर्गाकडे जाऊन म्हणावे की माझा दीर आपल्या भावाचे नाव इस्रायलात ठेवाव्याला कबूल नाही आणि माझ्याशी दीराच्या कर्तव्याला अनुसरून वागाव्याची त्याची इच्छा नाही मग त्याच्या नगरातल्या वडील वर्गाने त्याला बोलवून आणून त्याच्याशी बोलणे करावे तो आपलाच हे का चालवून म्हणाला की हिला बायको करून घेण्याची माझी इच्छा नाही तर त्याच्या भाऊजईने वडील वर्गात देखत त्याच्याजवळ येऊन त्याच्या पायातले पायतण काढावे आणि त्याच्या तोंडावर थुंकून म्हणावे जो कोणी आपल्या भावाचे घराणे चालवित नाही त्याचे असेच करावे आता मला वाटतं की आपण हे म्हणण्याकरिता सहमत व्हाल की हा असाधारण असा नियम आहे पवित्र शास्त्रात फक्त रुथच्याच पुस्तकात ह्याचे लागूकरण करण्यात आले असे उदाहरण आढळते परंतु ज्या ज्यावेळी एखाद्या पुरुषाचा मृत्यू काही संतांना होता होत होता तेव्हा तेव्हा हा नियम लागू करण्यात आला असावा आम्ही पाहतो शो की येथे एक असाधारण असा नियम देण्यात आलेला आहे ज्यामुळे एका संतान विधवा विधवास्त्रीचे विशिष्ट स्थान निश्चित करण्यात आले ज्यामुळे तिच्या स्थितीत पूर्ण बदल करण्यात आला ती एका भावाला निवडू शकते इतकेच नाही परंतु मृत पतीच्या संबंधाने तिचे हे कर्तव्य होते त्या दिवसामध्ये ह्यामुळे कुटुंबे एकत्र बांधलेली राहत असत ह्यात काही शंका नाही ह्यात परमेश्वराचे दोन उद्देश होते स्त्रीचे संरक्षण आणि दुसरा जमिनीचा हक्क पती जर त्याच्या पत्नीकरिता थोडे शेत द्राक्षमळा शेरडे मेंढरे सोडून जाईल तर त्या सगळ्यांकडे लक्ष देणे तिला कठीण जाईल आणि विधवा असल्यामुळे तिला त्रास देखील होईल ह्या नियमांमुळे मात्र ह्या सर्व गोष्टींचे रक्षण करण्यात आले परमेश्वराने इस्रायलांना कुटुंबाला जमिनीचा हिस्सा मिळाला प्रत्येक कुटुंबाजवळ जमीन होती ज्याप्रमाणे आम्ही पाहिले की काही परिस्थितीत एखादे कुटुंब जमीन गमावून बसले परंतु योबेल वर्षी ती आपल्या आप त्यांना वापस मिळत असे तरी सुद्धा विधवा जाऊन एखाद्या अनोळखी माणसाशी लग्न करेल तर त्या संपत्तीचा मालक तोच होईल म्हणून परमेश्वराने त्या संपत्तीचे रक्षण केले जवळच्या नातलगाने तिच्याशी लग्न करावे जेणेकरून त्या राष्ट्रात वंशात आणि कुटुंबात त्या संपत्तीचा हक्क त्यांच्या कुटुंबाजवळ कायम राहावा आमच्याकरिता हा फारच वेगळा अपरिचित असा नियम आहे परंतु इस्रायल राष्ट्रात काम तो कामी आला आता रुचच्या बाबतीत आम्ही पाहतो की ती एक विधवा आहे काही मूलबाळ नाही आणि जी संपत्ती तिच्या नवऱ्याची आहे ती त्या संपत्तीला प्राप्त करू शकत नाही कारण गरीबी आहे बवाजला लग्नासाठी निवडण्याचा तिचा पूर्ण हक्क होता कारण तो तिचा जवळचा नातेवाईक होता आणि ज्याप्रमाणे नामीने सांगितले त्याप्रमाणे त्याला तिला सोडविण्याचा हक्क होता आता बवाजचे हात मात्र बांधलेले होते तो तिला पत्नी म्हणून घेऊ शकत नव्हता आता रूथला त्याला पती म्हणून निवडायचे आहे आणि नंतर आम्हाला आढळून येतं की एक अजून बवाजपेक्षाही अधिक जवळचा नातेवाईक त्या ठिकाणी आहे आणि जर रूथला पाहिजे तर ती त्याला सुद्धा पती म्हणून निवडू शकत होती बवाजला माहिती नाही की ती कोणाला निवडणार म्हणून रूथ आपले मत प्रकट करूपर्यंत बवाजला थांबावे लागणार होते रूथ काहीच म्हणत नसल्यामुळे नामी ते कार्य करते आणि रूथला सांगते की तुला ह्या पुरुषाला सांगायचे आहे की आमचे वतन सोडविण्याचा हक्क तुलाच आहे आता श्रोत्यानो ह्या ठिकाणी फार वेगळी अशी पद्धती आम्हाला आढळते आणि तिला समजून घेण्यासाठी मळणेचे खळे काय आहे ते समजून घ्यावे लागेल परमेश्वराने ह्या लोकांकरिता फार चांगली व्यवस्था केली ते शेतकरी लोक होते त्यामुळे बरेचसे नियम कृषी संबंधाने होते मुशीची पद्धती फक्त इस्रायलांकरिताच नव्हती परंतु त्या सुद्धा होते पॅलेस्ताईन देशामध्ये सुद्धा हिला फार विशिष्ट आणि विचित्र रीतीने लागू करण्यात आले त्यावेळच्या रीतीप्रमाणे मळणी करण्याचे स्थान डोंगराच्या शिखरांवर असे जेणेकरून हवेने सर्व भुसा उडून एका बाजूला पडावा आम्ही पाहिले होते की गिदोन कशाप्रकारे द्राक्षकुंडात गव्हाची मळणी करीत होता रुचची घटना सुद्धा शास्त्रेंच्या काळात घडलेली आहे पण ज्यावेळी नामी मध्ये होती तेव्हा इस्रायली लोक पुन्हा परमेश्वराकडे वळले आणि नामीला कळले की दुष्काळ संपला आहे इस्रायलमध्ये शांती स्थापित झाली आणि पुन्हा गव्हाची मळणी डोंगराच्या माथ्यावर सुरू झाली परंतु आता ह्या मळणीच्या खळाविषयी आपण पाहूया जमिनीला कडक परंतु सपाट करून त्याच्या भोवती दगडाने गोलाकार उंचवटा घालण्यात येत असे सर्व धान्य कापून मळणीच्या खळ्याकडे नेण्यात येत असे जोपर्यंत हवा चालेल तोपर्यंत मळणी सुरू राहत असे धान्याच्या पेंढ्या जमिनीवर टाकून बैलांच्या पायाने त्याला तुडविण्यात येत असे नंतर लोक धान्य झोडपण्याच्या काठीने त्याला झोडपून त्याला एखाद्या टोपलीने वरून हळूहळू खाली पाडीत भुसा उडून जाई आणि धान्य मळणीच्या खळात पडी जोपर्यंत हवा वाहत राहील तोपर्यंत हे लोक तेथे काम करीत असत मग मध्यरात्र का होईना ते काम संपवून चांगला धार्मिक उत्सव साजरा करीत असत उत्सव संपल्यानंतर माणसे तेथेच धान्याभोती झोपत आणि मळणीचे खळे गोल असल्यामुळे ते आपली डोके धान्याकडे आणि पाय बाहेरच्या बाजूला काढून गोलाकार झोपीत त्यांचे पाय जणू सायकलच्या चाकाचे जे स्पोक्स असतात त्यांच्याप्रमाणे दिसत असत चोरांपासून किंवा लुटमार करणाऱ्यांपासून धान्याचा बचाव करण्यास ते असे झोपत असत ही भरपूर धान्याकरिता एक उत्सवाची मेजवानीची आणि परमेश्वराला धन्यवाद देण्याची वेळ असे आता आपण तिसऱ्या अध्यायाची एक ते ती तीन वशने वाचूया तिचे सासू नामी तिला म्हणाली तुझे कल्याण व्हावे म्हणून तुझेसाठी एखादे स्थळ मला पाहावयास नको काय तर हे पहा ज्याच्या नोकरीनी बरोबर तू राहिलीस तू बवाज आपला आपत नव्हे काय तो आज रात्री खळ्यात सातू उफणणार आहे तर तू नाहण माखण कर व चांगली वस्त्रे लिहून खळ्यात जा पण त्याचे खाणेपिणे संपेपर्यंत त्याच्या नजरेस पडू नको नामी ह्या ठिकाणी रुथला चार गोष्टी करण्यास सांगते पहिली गोष्ट तू स्वतःला स्वच्छ तू जर मी आणि तुम्ही ख्रिस्ताकडे येणार तर आम्हाला सांगण्यात आले आहे की तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारिले ह्याच कारणामुळे श्रोतानो आमच्या प्रभू यशुख्रिस्ताने निकदेमाला सांगितले की तुला नव्याने जन्मले पाहिजे जर आम्हाला स्वर्गाच्या लायकीचे बनायचे आहे तर आमचा नवा जन्म होणे फार अवश्य आहे नंतर दुसरी गोष्ट तिने त्याला सांगितली स्वतःला चांगले तेल सुवासिक द्रव्य माख चोळ पहिला पती वारल्यानंतर रुथने विधवेचे वस्त्र घालण्यास सुरुवात केली होते आणि आता तिला नामी सांगत आहे की तू चांगली वस्त्रे घाल तू सुंदर दिसायला हवीस योहनाचे पहिले पत्र दुसरा दुसराध्याय विसाव्या वचनामध्ये आम्हाला सांगितले आहे की जो पवित्र त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे आणि तुम्हा सर्वांना माहीतच आहे परमेश्वराचा आत्माच आम्हाला सर्व सत्य शिकवतो आणि आम्हातील प्रत्येकाला ह्या शिक्षणाची आवश्यकता आहे रुचसे दुसरे पाऊल महत्वाचे होते स्वतःला स्वच्छ धुवून मग तिला तेल वेळेपणाने स्वतःला पवित्र करायचे होते तिसरी गोष्ट तिने तिला सांगितले चांगली वस्त्रे घाल आणि मला वाटतं नामीने तिला म्हटले असेल की तुला आठवतं का तुझ्याजवळ तो एक चांगला पोषक आहे जो तुझ्या लग्नाच्या वेळेला आम्ही तुला दिला होता तोच घाल एका विश्वासणाऱ्याकरिता हे तिसरे पाऊल आहे जेव्हा तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताजवळ येऊन त्याला तारणारा म्हणून स्वीकारतो तेव्हा आम्हाला सांगण्यात आले आहे की तो आमचे नीतिमत्व बनतो येशू ख्रिस्ताच्याद्वारे आज हा नीतिमत्वाचा पोशाख आमच्याजवळ आहे पॉल रोमकरास पत्र चौथा पंचवीसाव्या वशनामध्ये म्हणतो तो प्रभू येशू तुमच्या माझ्या अपराधांमुळे मराव्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे जेणेकरून परमेश्वरासमोर उभे राहण्याकरिता आम्ही नीतिमान ठरावे करेंद करारास दुसरे पत्र पाच वाध्या एकविसावं वचन ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले ह्यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे आज त्यानो आम्ही आमच्या प्रयत्नांनी देवाजवळ जाऊ शकत नाही आम्हाला ख्रिस्ताच्याद्वारे जो नीतिमत्वाचा पोषक आहे तो घालायचा आहे आणि तरच आम्ही देवासमोर जाऊ शकतो परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपल्याला आशीर्वाद देऊ हा कार्यक्रम आपण आवडला काय आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता प्रियानो आजच्या अध्ययनातून तुम्हाला समजले असेल की सोडवणूक करणारा किंवा मुक्तीदाता याची आवश्यकता आम्हाला का आहे परमेश्वराकडे आमच्या सर्व समस्यांचे उत्तर आहे त्याच्याकडे योजना आहेत आणि त्याप्रमाणे तो सदैव कार्यरत असतो आम्हाला केवळ त्याच्या सहवासात राहून त्याच्या आज्ञापालन करून आमच्या जीवनामध्ये योग्य रीतीने पुढे जायचे असते नेमके हेच नाम यानी यांनी केले प्रियानो माझी प्रार्थना हीच आहे की परमेश्वर अशी वृत्ती आपणास सर्वास देवो आपणास विश्वासात दृढ ठेवो आणि देवाचे गौरव आपणास पाहावयास मिळो परमेश्वर आपणास आशीर्वादित करो